माहित आहे मला. नंतर नंतर ना मी नंतर फोन करते हां. बाय. काय ग, कोण आहे हा तुझा मित्र? मित्र छे ती ही अपूर्वा. अच्छा अच्छा अपूर्वा. मला असं वाटतंय की अपूर्वा नावाच्या मैत्रिणीशी तू असं गुलुगुलू गुलुगुलू हळू आवाजात बोलणार नाहीस. कोण आहे? एक आठवडा थांब ना. एक आठवड्याने काय होणार आहे? माझ्या बर्थडे पार्टीला मी बोलवलंय त्याला, मग तू भेट. अच्छा अच्छा असं आहे का? ओके ओके, मग आय कॅन वेट. गायत्री, काय झालं तुम्हाला? माझा या घरावर काहीच हक्क नाहीये का? कोण म्हणाला तुम्हाला? कोणी काय बोललं का? बोलायला कशाला पाहिजे? लोकांच्या वागण्यात न समजतंय. मेघना वहिनीने तर सरळ सरळ दाखवून दिलं की मी या घरात उपरी आहे. गायत्री, माहेर वाशिण म्हणून या घरावर तुमचा अधिकार आहे. सगळ्यांना भेटायला तुम्ही 4-8 दिवस जरूर इथं येऊ शकता. पण मला कळलंय आता, काही गोष्टी या माणसाने तारतम्य वापरून ओळखायच्या असतात. कारण या गोष्टी इतक्या नाजूक असतात कि समजवायला गेलं तर नात्यामध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता असते. मी त्याचा विचार केलाय, खूप विचार केलाय. माझं चुकलंच आहे, मी यांचं ऐकायलाच पाहिजे होत. तुम्हाला खरंच असं वाटत? खरंच मनापासून वाटत. मग तसं सांगा विनायकरावांना. आपली चूक कबूल करण्यात कधीही कमीपणा मानू नये. आमची खात्री आहे विनायकराव तुम्हाला नक्की समजून घेतील. माझ्यामुळे खूप त्रास झाला तुम्हा सगळ्यांना. तो विषय नको आता. तुम्हाला तुमची चूक कळली ना, याच्यातच आम्हाला आनंद आहे. आणि एक सांगू, आपल्या नवऱ्याचं घर हे स्त्रीचं खरं हक्काचं घर. पटतंय ना आता तुम्हाला? हा सागर, हा ये वरती. हो, ऑल क्लिअर. या. काका या ना प्लीज. हॅलो सर. Thank you.
सागर साहेब, आज तुम्ही माझं स्वागत करताय, पण उद्या तुमच्या देवाकर काकांना कळलं ना की गोवर्धन सारख्या नालायक आणि आपल्याच कंपनीत चोरी करणाऱ्या माणसाला तुम्ही कंपनीत घेऊन आलाय, तर काका तुम्ही असं का बोलताय? अरे खरं आहे ते. याच तर कारणावरून मला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं होतं. काका पण संपूर्ण स्टाफला ही गोष्ट माहिती आहे की हे सगळं खोटं आहे. हो पण हे सत्य बोलण्याचं धैर्य कोणी दाखवलं का? काय रे आनंद, सगळेच गरजवंत आहे कुणाला बोलायचं. जिथं पोटाच्या भुकेचा प्रश्न येतो ना, तिथं सत्य असत्य बघतो कोण रे? काका, ही गोष्ट तुमच्या मनाला किती लागली असेल याची काय माहिती का सागर? आयुष्यात ज्या गोष्टीचा आपण कधी विचारही केलेला नसतो ना, असा आरोप जेव्हा आपल्यावर होतो ना, तेव्हा तो पेळणं या वयात फार कठीण असतं. मला काही कळत नव्हतं, काही माहित नव्हतं आम्हाला, आपण आणि आपल्या कंपनीचं काम, दॅट्स ऑल. ताई होती म्हणून, नाही तर मुक्ताला कसं सांभाळायचं हा सुद्धा प्रश्न होता. काय रे आनंद, तू घरी येणार होतास ना? हो येईन उद्या. मी आजच म्हटलं सागरला. आनंद तू प्लीज जरा बाहेर लक्ष देशील? हो ना. हो चुकून तुझे दिवाकर काकाला तर आणखीन एक तमाशा व्हायचा. नाही मी आहे ना बाहेर. काका होय, पण काम करून नाही, टेन्शन्स मुळे जमलोय. घरात काय, ऑफिस मध्ये काय, शांतता नाही. पद्माकर, आय एम सॉरी. का तू का सॉरी म्हणालीस? आधीच तुला कामाचं एवढं टेन्शन, त्यात माझं हे 50 लाखाचं प्रकरण. आय एम फीलिंग व्हेरी गिल्टी. इट्स ओके. काय होतं, बऱ्याचदा आपण काय बोलतोय, काय करतोय याचं भानच नसतं आपल्याला. इट्स ओके,
पडे काय? माने जर आम्ही सांगितल्याप्रमाणे वाटण्या केल्या ना तर मला कोणाचीही परवानगी घ्यायची गरजच भासणार नाही. मासाहेब अशा वाटण्या करतील? हो, आता वाटण्या करण्याखेरीज दुसरा पर्याय उरलेला नाही हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे. त्यांनी मनावर घेतलेलं आहे, बघूया काय होतंय. पद्माकर या सगळ्या वाटण्या झाल्या, कामाची विभागणी झाली की तुझं टेन्शन थोडं कमी होईल नाही? हो, म्हणजे हे आत्ताचं टेन्शन कमी होईल, पण एक नवीन टेन्शन आहेच ना, स्वतःला प्रूव्ह करण्याचं. का हे असं काय विचारलंस तू? नाही, मी विचार करत होते की तू, मी, विदुला आपण 4-8 दिवस कुठे फिरायला गेलो असतो, म्हणजे आपल्याला ही चेंजची गरज आहे ना? डेफिनेटली वी डू नीड अ चेंज. काय होत, नेहमी नेहमी त्याच वातावरणात त्याच लोकांच्यात राहून एक विचित्र सिच्युएशन निर्माण होते आणि मग आपण एकमेकांशी भांडत बसतो. नाही, वी डू नीड अ चेंज. मग मी ट्रॅव्हल एजंट्सची ब्रोशर्स वगैरे बघायला सुरुवात करू? ऑफकोर्स, लगेच. काय अशी का बघतेस? नाही, म्हणजे काय नाही, काहीतरी आहे. काय असा? पद्माकर, आज तुला झालंय काय? तू माझ्या प्रत्येक होला हो म्हणतोयस. इज समथिंग रॉंग विथ यू टुडे? देर इज समथिंग टेरिबली रॉंग विथ मी. अँड यू नो व्हॉट? व्हॉट? आज ना आपल्या आयुष्यात पूर्वीसारखीच एक सुरेख सोनेरी संध्याकाळ झाली असं वाटतं. मी पूर्वीसारखाच वेड्यासारखा प्रेमात पडलेला एक पुरुष आणि तू तशीच वेड्यासारखी प्रेमात पडलेली एक मुलगी. आणि बस 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 बस, स्वप्न जास्त ताणू नको, नाहीतर तुटेल आणि मग रियालिटी फेस करावी लागेल. अरे बापरे नको, मी एक काम करतो, मी डोळे घट्ट भेटून घेतो आणि स्वप्न कंटिन्यू करतो. तू एक फर्स्ट क्लास मस्त कॉफी घेऊ. But don't dare stop dreaming, okay? No, not at all. My eyes are closed. Go. Okay. सागर, बराच गोंधळ आहे. सगळ्या प्रश्नांची उत्तर ती लगेच मिळत नाहीत, पण ते महत्त्वाचं काम कर. प्रॉडक्शन ते डिलिव्हरी याचे सगळे व्यवहार तू ताब्यात घे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ज्या ज्या कंपनीजकडून पेमेंट बाकी आहे त्यांना रिमाइंडर पाठव. पण गोवर्धन काका, हे बघ, मी आत्ता कोणाचं नाव घेऊ शकत नाही. एकदा का त्यांचे रिप्लाय यायला लागले की तुला आपोआप ती नावं सुद्धा समोर येतील. अजून जागाचेस? मला वाटलं एक दिवस आज ऑफ असेल तर लवकर झोपलाशील. अगं, झोपणारच आहे, पण एक म्हणजे रात्री लवकर झोपायची सवय गेली आहे आणि दुसरं म्हणजे पुस्तक सोडवत नाही ना. सॉलिड ग्रिपिंग आहे. कुठलं आहे? केन फॉलेटचं, द मॅन फ्रॉम सेंट पीटर्सबर्ग. ओ, केन फॉलेट म्हणजे तो आय ऑफ द नीडल वाला. सॉलिड ऍक्शन आहे वाटतं. नाही, यावेळी चक्क एक उत्कृष्ट लव्ह स्टोरी लिहिलेली आहे. अरे वा, म्हणजे जगातलं आठवं आश्चर्य म्हणायला हरकत नाही. हो ना.
मी पुस्तकाबद्दल नाही म्हणत आहे, तू ही लव्ह स्टोरी वाचतोयस याच्याबद्दल म्हणते. काय ग, सकाळपासून कोणी बकरा मिळाला नाही वाटत. नाही तसं काही नाहीये, मी आज सकाळपासून जरा कपड्यांच्या घड्या करत होते ना, तर तुझ्या शर्टच्या खिशातनं मला हे सापडलं. तू केव्हापासून मुलींचे रुमाल वापरायला लागलास? अगं हा, हा त्या मेरी डिसोजाचा आहे. बरं झालं तुला सापडला. हो का? भाऊराया, तुमचं काही ठीक दिसत नाहीये. प्रेमकथांचं वाचन काय, खिशात लेडीज रुमाल. ए गौरी, तू म्हणजे ना, अगं ती मेरी आहे ना एक नंबरची वेंधळी. आता काल गप्पा मारायला म्हणून येऊन बसली, बोलली वगैरे आणि निघून जाताना रुमाल तिथेच पडलेला, म्हणून मी आपला उचलून घेऊन आलो. उद्या जाईन तेव्हा देता येईल म्हणून. हो का? ठीक आहे ठीक आहे, कळलं हा मला. काही नाही, माझं फक्त एवढंच सांगणं आहे की तुला कसली मदत हवी असेल तर आय एम देअर फॉर यू. डोंट फील ऑकवर्ड, ओके? थँक्यू व्हेरी मच हा ताई. तसं काही असलं तर मी कळवीन तुला. आणि काही सांगावं असं वाटलं तर आधी तुलाच सांगेन. बरं आता मी चॅप्टर पूर्ण करू. ओके, गुड नाईट. बाय द वे, हा तुझा रुमाल. गौरी, आज तुम्हाला काय वाटलं मला माहित नाही, पण मला विचाराल ना तर तुम्ही आज ऑफिसमध्ये आलात आणि माझ्या डोक्यावरचं मोठं ओझं उतरलं. उतरलं पण माझ्या खांद्यावरून बसलं त्याचं काय? आईस्क्रीम सर्व करू. सीताफळ आईस्क्रीम आहे आमच्या ताईयात्याची स्पेशालिटी. मुक्ता, मी जेव्हा जेव्हा इथे येतो तेव्हा तेव्हा मला ताईयात्याची काहीतरी स्पेशालिटी खायला मिळते, पण तुझं काय, तुझी काही स्पेशल डिश वगैरे आहे की नाही? ए आमची मुक्ता सुद्धा कुकिंग मध्ये एक्सपर्ट आहे. ते आता मला कसं कळणार? अरे अरे, मग तुझी काय फरमाईश आहे ते सांग मला, म्हणजे पुढच्या वेळेस तू येशील तर मी नक्की करून. सांग सांग, ही संधी आहे. ए गोवर्धन, वाजले किती? काय भाई, 8:25. ए मला ती सिरियल बघायची आहे ना, माझी आवडती. मलाही बघावी लागते बाबा, समजा काही सीन्स बघायचे राहिले तर मला समजून सांगावं लागते, स्टोरी सांगावी लागते मला. पण मग तुम्ही दोघं सिरियल बघा सागर, आपण गार्डन मध्ये जाऊया का? ए मागच्या वेळेला